सर्व या ठिकाणी आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी दीपकभाऊ मानकर असतील, त्याचे शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर आमचे प्रशांत दादा जगताप असतील, साईनाथजी बाबर असतील, उज्ज्वलजी केसकर असतील, आमचे सर्व पक्षाचे विविध पक्ष सर्व नेते मंडळी काकडे साहेब आहे. गेले 15 वर्ष ही परंपरा हे सर्व मंडळी जपतात आणि सर्व पक्षाच्या अध्यक्ष असं नेते मंडळाला एकत्र बोलून त्या 15 वर्षाची जी परंपरा पुणे शहराची सांस्कृतिक परंपरा ती कायमस्वरूपी राहिले पाहिजे आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व राजकीय पुढारी नेते मंडळ राहिले पाहिजे हेच हा याच्यातून येतो आहे की या राजकीय कट्ट्यात वाढीच्या राजकीय कट्ट्यात. आणि या निमित्तानं सगळं राजकीय जीवनामध्ये असणारे प्रत्येक पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी येतात, त्यांच्या भावना या कट्ट्याच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत पोहोचतात आणि हा उपक्रम खूप चांगला आहे. म्हणजे राजकीय मतभेद जरी असले तरी मतभेद कोणाचे पुणे शहरामध्ये झालेले नाही आणि हे टिकवण्याचा प्रयत्न ह्या मंडळींनी आणि आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत. या ठिकाणी श्रीकांत शिरोळे तुम्हाला दिसत आहेत, डॉक्टर देसाई दिसत आहेत, रवी चौधरी आहेत, अंकुश अण्णा आहेत, या सगळ्यांनी मिळून हा कट्टा खऱ्या अर्थानं रुजवलाय आणि जगवलाय. त्यामुळे या भावनेशी आम्ही निश्चितपणे एकरूप झालेलो आहोत. सातत्यानं वेगवेगळ्या भूमिका घेऊन या कट्ट्यावरती चर्चा होत असतात आणि आता इलेक्शनचं हे वादळ आता आलेलं आहे, या वादळामध्ये कोण टिकतंय आणि कोण घरी बसतंय हे देखील या निमित्तानं आपल्याला पाहायचं आहे. आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी अध्यक्ष म्हणून काम करतो पुणे शहरामध्ये, अजितदादांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार मांडला गेलेला आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या आहेत त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये महायुतीला निश्चितपणे होईल आणि पुणे शहरातले आमचे महायुती सर्व सीट निवडून येतील आणि महाराष्ट्रामध्ये महायुती आल्याशिवाय राहणार नाही. आज अण्णांनी चांगला उपक्रम नेहमीप्रमाणे आयोजित केलाय. सर्व पक्षाच्या शहराच्या अध्यक्षांना या ठिकाणी निवडणुकीपूर्वी एकत्र बोलवले आणि मला खात्री आहे की निवडणुकीनंतर महायुतीचे 8ही आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा अण्णा अशाच पद्धतीने पुन्हा एकदा एकत्र बोलवतील. त्यांना माहिती आहे की यावेळेची परिस्थिती काय आहे त्यामुळे ते अगदी दबक्या आवाजामध्ये असं बोलतात.